ओढे नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणावर चाकण नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. नैसर्गिक ओढे नाल्यांवर झालेले अतिक्रमणमुळे यापूर्वी देखील अनेक दुर्घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले बहुचर्चित आक्रमण चाकण नगर परिषदेच्या वतीने रात्रीच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर ही कारवाई सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयात चाकणचे माजी उपसरपंच आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश चाकण नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिले होते. मागील काही दिवसापासून या कारवाईला वेगवेगळ्या कारणांनी स्थगिती मिळाली होती, मात्र मंगळवारी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. की हे जे बांधकाम आहे, पहिली गोष्ट म्हणजे जो सिटी सर्वे नंबर आहे जो शासनाच्या मालकीचा आहे त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि दुसरं नियमांचं उल्लंघन म्हणजे ते ओढ्याच्या पात्रापासून जे ठराविक अंतर ठेवलं आवश्यक आहे ते न ठेवता ओढ्याच्या पात्रामध्येच हे बांधकाम झालेलं आहे. तर या दोन्ही गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध झाल्यामुळं हे बांधकाम पाडण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. आज आपण तिकापी करणार आहोत. हो, आज कोर्टामध्ये सकाळी हिअरिंग झालं. तर त्या हिअरिंगमध्ये कोर्टानं असं सांगितलं की 6 वाजेपर्यंत त्यांना त्यांचे सामान हलवण्याकरता अवधी द्या आणि 6 वाजता तुमचं डिमॉलिशन सुरू करा.